नमस्कार सर्वांचं स्वागत आहे मराठी टेक न्यूज या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो जशाप्रमाणे तुम्ही स्क्रीनवर बघत आहे तशाप्रमाणे व्हिडिओ ॲनिमेशन लोगो कसा बनवायचा आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्यायचा आहे सोबतच बेल आयकोनलाही ऑन करायचं आहे म्हणजेच आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघायचा आहे नाहीतर तुम्हाला कोणतीही स्टेप या ठिकाणी समजणार नाही त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे मित्रांनो अशा प्रकारचा लोगो बनवण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला कायन मास्टर हे ॲप्लिकेशन लागणार आहे त्यासाठी काइन मास्टर तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे आहे डाउनलोड केल्याच्यानंतर काइन मास्टर या ठिकाणी तुमच्यासमोर असा इंटरफेस या ठिकाणी ओपन होणार आहे या ठिकाणी सिंपली तुम्हाला या ठिकाणी हा प्लसच्या आयकॉनवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि सोळा टू नऊचा चा हा ऑप्शन सिलेक्ट करायचा एक नंबरचा या ठिकाणी असा इंटरफेस ओपन होणार आहे तर सिम्पली तुम्हाला या ठिकाणी मीडियामध्ये जायचं आणि मी एक व्हिडिओ देणार आहे तो तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा मा आपला मराठी टेक न्यूज हा टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे तिथून तुम्हाला तो व्हिडिओ भेटणार आहे तर सिंपली तो व्हिडिओ मी या ठिकाणी ऍड करायचा आहे तर या ठिकाणी बघू शकता मी या ठिकाणी हा व्हिडिओ या ठिकाणी ऍड केलेला ले ले, वैग -वैग -वैग आहे सिंपल त्याच्यावरती क्लिक केलेले आहे त्याच्यावरती बघू शकता तुम्ही या ठिकाणी चार ते पाच रंगाचे या ठिकाणी वेगवेगळे लोगो दिलेले आहेत तर सर्वात एक नंबरचाच लोगो मी या ठिकाणी घेणार आहे तर सिम्पली तो क्लिक करणार आहे त्याच्यावरती या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी तो येथून स्टार्ट झालेला आहे या ठिकाणी स्टार्ट झालेला आहे हा पुढचा ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि या ठिकाणी लेफ्ट टू राईट या ठिकाणी कट करायचा आहे लेफ्ट साईज कट करायची आहे आणि या ठिकाणी बघू शकता हा लोगो कुठे संपत तुन तुन आहे तिथून तुम्हाला पूर्ण कट करायचा आहे बघू शकता अशा प्रकारे हा लोगो तयार झालेला आहे झालेला आहे तर या ठिकाणी सिम्पली तुम्हाला लेअरवरती जायचं आहे मीडियावरती जायचं आहे आणि तुम्हाला मी एक इंस्टाग्रामचा लोगो देणार आहे तो डाउनलोड करून घ्यायचा आहे जर तुम्हाला युट्यूबचा पाहिजे असेल तर तो तुम्ही गुगलवरून डाउनलोड करून घेऊ शकता तर सिम्पल या ठिकाणी मी तो लोगो ॲड करणार आहे तर या ठिकाणी बघू शकता हा लोगो या ठिकाणी मी ॲड केलेला आहे अशा प्रकारचा सर्वात प्रथम तुम्हाला या ठिकाणी सर्वात एक नंबरला सेंटरला हा लोगो या ठिकाणी तुम्हाला बसवायचा आहे या लेवलमध्ये या ठिकाणी सारखाच बसेल या मापामध्ये तुम्हाला बसवायचा आहे तर सिम्पली याला पूर्ण वाढून द्यायचा आहे व्हिडिओच्या शेवटपर्यंत तर या ठिकाणी त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती एर लोगोवरती क्लिक करायचं आहे एक नंबरच्या ॲनिमेशन याच्यावरती जायचं आहे तर या ठिकाणी बघू शकता हा हे सर्व ऑप्शन तुम्हाला भेटणार आहे तर पॉप हा तीन नंबरचा पॉप हा ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे याच्या ठिकाणी ओके करायचं आहे आणि या ठिकाणी पुन्हा या लेअरवरती यायचं आहे तर लेअरवरती या एक नंबरला यायचं आहे एक सेकंदानंतर या ठिकाणी पुन्हा तुम्हाला ओके करायचं आहे लेअरवरती जायचं आणि टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचे नाव टाकायचे आहे या ठिकाणी बघू शकता क्रिएशन या ठिकाणी मी सागर तुम्हाला जे पाहिजे तुम्ही या ठिकाणी ॲड करायचं आहे या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे मी लिहिलेले आहे ओके करायचे आहे तर ओके केल्याच्या नंतर या ठिकाणी बघू शकता असा तुमच्या तुमच्यासमोर ओपन होणार आहे तर या ठिकाणी बघू शकता असा लेअर या ठिकाणी तयार झालेला आहे तर हा ऑप्शन ठिकाणी तुम्हाला थोडा वाढवायचा आहे तर या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी असा तुमच्या तुमच्यासमोर ओपन होणार आहे तर या ठिकाणी सिंपली या लेअरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे लेअरवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी ॲनिमेशनवरती जायचं आहे आणि या ठिकाणी राईट या ठिकाणी सेफ टू लाईटवरती क्लिक करायचं आहे स्लाइड लेफ्ट या ठिकाणी क्लिक करायची आहे या ठिकाणी बघू शकता असा लोगो या ठिकाणी तयार झालेला आहे तर या ठिकाणी असा लोगो तयार झालेला आहे अशा प्रकारे तुम्हाला इथून तुम्ही एक्सपोर्ट करून तुम्ही ॲड डाउनलोड करू शकता आता सिम्पली मी या ठिकाणी क्लिक करणार आहे आणि शेअरच्या ऑप्शनवरती जाणार आहे आणि या ठिकाणी तो एरो मी या ठिकाणी एक्सपोर्ट करणार आहे तर सिम्पली एक्सपोर्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला तो व्हिडिओमध्ये कसा ॲड करायचा ते सांगणार आहे तर सिम्पली ओके करायचं आहे तुम्हाला बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती जायचं आहे नऊ टू सोळाचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि सिम्पल या ठिकाणी तुमचं स्टेटस तुम्ही सिलेक्ट करायचं तुमचं स्टेटस बनवलेलं आहे ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे तर या ठिकाणी सिंपल मी आहे हे स्टेटस या ठिकाणी सिंप ओके केलेलं आहे हे बनवलेलं आहे तर या ठिकाणी बघू शकता असा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होणार आहे लेअरवरती जायचं आहे या ठिकाणी बघू शकता मीडियावरती जायचं आहे आणि तुम्ही जो एक्सपोर्ट केलेला आहे त्याच्यावरती जायचं आहे तुम्ही बनवलेला आहे तुमचा लोगो त्याच्यावरती जायचा आहे हा या ठिकाणी हा लोगो बनवलेला आहे तर सिम्पली या ठिकाणी त्याच्यावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी सर्वात खाली यायचं आहे ब्लेंडिंगचा ऑप्शन सापडायचा आहे ब्लेंडिंगचा ऑप्शन सापडल्याच्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे खाली यायचं तीन नंबरचा ऑप्शन आहे स्क्रीन त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ओके करायचं आहे तर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे हा लोगो झालेला आहे तर सर्वात खाली या मध्ये तुम्ही या ठिकाणी असा बसू शकतात या ठिकाणी बघू शकता व्हिडिओमध्ये तो कसा लागणार आहे तर या ठिकाणी या ठिकाणी व्हिडिओ सुरू झालेला आहे तर या ठिकाणी बघू शकता सर्वात खाली हा तुमचा लोगो दिसणार आहे तुम्ही त्याचा कलर ब्लॅक करू शकतात कारण सफेद बॅकग्राऊंडवरती ब्लॅक कलर दिसणार आहे तर या ठिकाणी सिंपली तुम्हाला खाली यायचं आहे आणि ब्लॅक रंगाचा कलर तुम्हाला या ठिकाणी चॉईस करायचा आहे त्याच्यासाठी तर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही बनवू शकतात मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचे आहे असेच व्हिडिओ बघत राहण्यासाठी आपल्या मराठी टेक न्यूज या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून घ्यायचं आहे सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये